लाटांच्या प्रतीक्षेत आमची अख्खी पूर्ण म्हणतात ना रात्र या समुद्र किनार गेली, रात्र निघून गेली. आपला मित्र अजून वाट बघतोय, इकडे पाहू शकतो मस्त की टेंट मध्ये दोघ मित्र आपले झोपलेत. नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हा पाठीमागे काळूख झाला आहे, तुम्हाला नक्कीच समुद्र किनाऱ्यावर असल्याचा नक्कीच तो फील आला असेल, तुम्हाला वाटत असेल मी समुद्र किनारे आहे. तर नक्की होय, मी समुद्र किनाऱ्यावरतीच आहे. आता आलो आहे मित्रांनो मी आरेवारेच्याच दिशेने, पुढचा बीच आरेवारे. खरं तर आज आम्ही द सोलो ट्रॅव्हलर बरोबर आज एक विशेष, म्हणतात ना निसर्गाच्या चमत्कार आपल्याला कमी, म्हणतात ना कमी जागी पाहायला मिळतात, असंच एक निसर्गाचं सुंदर रूप पाहण्यासाठी आज आपण आलो आहे. असंच चमत्कारिक लाटा आपल्या रत्नागिरीच्या किनारपट्टीला काही दिवसांपूर्वी धडकल्या होत्या, म्हणजे 2-3 दिवस अगोदर धडकल्या होत्या. ती लगेचच आपल्याला न्यूज मिळाली, सोलो ट्रॅव्हलरला आपण फोन केला, सोलो ट्रॅव्हलर आपल्याला गावी आपल्या संगमेश्वरमध्ये उतरला, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिलं असेल. तर चमकणाऱ्या लाटा आज आपण रत्नागिरीच्या किनारपट्टीला बघण्यासाठी आलो आहोत. आरेवारेला तर जाणारच आहोत, परत या बीचला येऊन देखील आपण प्रयत्न करणार आहोत. जर आपल्याला ह्या लाटा पाहता आल्या तर नक्कीच तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न असेल, अदरवाईज आपला नुसता प्रयत्नाचा ब्लॉग असेल. आय डोंट नो काय होईल पुढे, कारण रात्रभर थांबून आमचा प्लॅन आहे की या ठिकाणी थांबून नंतरच आपल्याला या लाटा वगैरे पाहायच्यात. प्रकाशित लाटा बघण्याचा पहिलाच अनुभव माझा देखील आहे, काही वर्षापूर्वी आलेला आणि काही वर्ष बऱ्याच वर्षानंतर या 1-2 आठवड्यामध्ये या लाटा येत आहेत असं इथले स्थानिक सांगतात. बघूया, आपल्या बरोबर सोलो ट्रॅव्हलर आहेत, तो थोडंसं आपण जेवणाचं वगैरे रात्रभर इथे थांबणार आहोत, म्हणून इथेच काकींचा एका स्टॉल आहे, तिथेच आपण थोडंसं म्हणजे जेवायचं वगैरे बंदोबस्त करतोय, कारण इकडे आजूबाजूला कुठलं असं हॉटेल किंवा शॉप नाही आहे, डायरेक्ट गणपतीपुळेला जावं लागणार. सो आम्हाला जेवणापेक्षाही या लाटा पाहणं सध्या तरी म्हणतात ना प्रायोरिटी जास्त आहे तिथं. सो बघूया, व्हिडिओला सुरुवात अशी झाली आहे काळोखात, बघूया पुढे काय काय होतं ते. मित्रांनो, आता आपण नेवरे काचीरपट्टी या बीचवरती आहोत, पुढे पुढचाच बीच आरेवारे आहे. सोलो ट्रॅव्हलर आपल्यासोबत आहे. काय सांगशील मॅडी, आज आपण स्पेशल डे तो एवढं मुंबईहून आलास, मी तर ऑलरेडी सांगितलं की त्या आपण कशासाठी आलो, तर तुमच्या तोंडून ऐकायला अजून आवडेल. साधारण थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये या समुद्र जे आहेत आपले कोकणातले, स्पेशली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतले, त्या बीचच्या किनाऱ्यावरती आपल्याला एक लाटा दिसतात निळ्या कलरच्या, अशा चमकणाऱ्या, जसे आपल्याला काजवे चमकत असतात येलो कलरमध्ये, तसेही निळ्या कलरच्या पूर्ण लाटांच्या लाटा असे चमकत असतात. तेच एक्झॅक्टली काय आहे ते बघायला आज आपण इथे आलेलो आहोत. निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल, नेमके चमकतात कसे ते बघण्यासाठी आणि त्याची माहिती गाववाल्यांकडून पण घेण्यासाठी आपण इकडे आलो. वाजलेत बरोबर 7-7:30 वाजले, 7-7:30 वाजले. आता इकडे आपण काजीरवाटी बीचवर आहेत, अजून एक पुढे आरेवारे बीचवर आपण जाऊ, त्या तिथे थोडा वेळ थांबू आणि मग तिथून मग या इथे पुन्हा येऊ. आणि या इथे स्पॉट झालेले आहे नक्की, आरेवारीला 1-2 वेळा झाले, पण काजीरवाटीला 3-4 वेळा स्पॉट झाले म्हणून आता आरेवारीला जाऊ आपण. तिथे 9 वाजेपर्यंत थांबू, 9-9:30 वाजेपर्यंत ओके, आणि मग 10 वाजता इथे येऊन इथे जेवू आणि रात्रभर इथेच थांबू आपण, तोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत. फायनली आपण आरेवारी बीचला आलोय आणि आरेवारीला बीचला येऊन थोडंसं आपण नारळ पाणी पितोय. थोड्याच वेळेत आपण बीचवर जाणार आहोत आणि बीचवर चमकणाऱ्या लाटा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इकडे मस्तपैकी स्टॉल आहे या भावाचं, कधी आरेवारीला आलो तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. नाव सांग मित्र तुझं. नक्की निखिल कुलगे, कुलगेच्या इकडे स्टॉल आहे, तिकडे नक्कीच व्हिजिट करा, भेळ वगैरे खावा, नारळ पाणी पिऊ शकता. आपण डेला येऊन नक्कीच परत एकदा आरेवारेला मजा करूया, पण आता सध्या तरी आपलं इंटेन्शन आहे की चमकणाऱ्या लाटा बघण्याचं, ते पण रात्रभर जागो तुर्या. रात्रभर जागायला मग थोडं काहीतरी एनर्जी ड्रिंक पाहिजे ना, साठी मग नारळ पाणी. मलाईवाला नारळ खाण्यामध्ये ना सगळे व्यस्त आहेत आपले मित्र. अडी काय रात्री आता जेवायचं की नाही की याच्यावरतीच जेवणार ना, जेवणार ना गाडीने सगळी अरेंजमेंट केली जेवणाची, नाहीतर आपल्याला माहित पडलं की नारळातलं शाळच फक्त दिलं आणि बाकीचं काही नाही, रात्रभर उपाशी ठेवलं. मित्रांनो, आता आपण बीचच्या दिशेने निघालो आहोत, बघूया
आपल्या पुढे दोन मित्र चालतात. खर तर बीच कडे जाण्याचा रस्ता भेटत नाही आहे, कदाचित आता भरतीची वेळ आहे. पायाखाली बघ, पायाखाली काहीतरी होत. हा फायनली आपल्याला बीच भेटलाय. रात्रीच असं ऍडव्हेंचर करत करत निसर्गाचं असं चमत्कारिक रूप बघण्यासाठी आहे ना मित्रांनो, कधी कधी आहे ना असा वेळ व्यतीत करावा लागतो. मग पाहू शकताय बीच वरती कुठल्याही आजूबाजूला काहीच नाहीये, म्हणजे कोणीच नाहीये. आम्हीच चौघ जण बीचच्या दिशेने निघालोय. केवळ फक्त आपल्याला त्या चमकणाऱ्या लाटा दिसतील एवढ्याच आशेवर. होप सो मित्रांनो आपल्याला लाटा पाहायला मिळतील अशी आशा करूया. देवाकडे आपण प्रार्थना करूया, नक्कीच आपल्याला सकाळपर्यंत तरी लाटा पाहायला मिळतील. मित्रांनो फायनली आपण बीचवर तरी आलो आणि बीचवरती येऊन आता आपण आहे ना पाठीमागे समुद्र आहे खरं तर तुम्हाला काळोखात दिसणार नाही, पण जेव्हा लाटा येतील ना तेव्हा नक्कीच या प्रकाशित लाटा दिसतील अशी आशा करूया. इकडे आपल्याबरोबर सोलो ट्रॅव्हलर आहे. सोलो ट्रॅव्हलर काय आहे आज, म्हणजे काय अपेक्षा करूया आपण आज? बघू आता 7 वाजले आताचे आणि नंतर मग दुसऱ्या बीचवर जाऊ. अच्छा, तिथे आपण रात्रभर थांबणार आहोत कारण तिथे जास्त चान्सेस आहेत, थोडी कमी आहे. इथे आपण काय आपलं काय होतं 10 वाजेपर्यंत आम्ही आरेवारे बीचवरती आहोत. आरेवारेमधले आपले गणपतीपुळेमधले बरेच आपले सबस्क्रायबर म्हणतील दादा हे आलंच तर आम्हाला फोन करायला गेलंस किंवा लाईव्ह कधी येऊन सांगितलं की नसतं. असं खरंच मित्रांनो हा अचानक प्लॅन बनला. आपला मित्र सोलो ट्रॅव्हलरने देखील अचानक सांगितलं, त्याच्यामुळे आपण अचानक भयानक प्लॅन झाला आणि आता रात्रभर आपण बीचवरती असणार आहोत. बघूया काय काय पुढे घडतं ते. मित्रांनो वाजलेत बरोबर 8 आणि आपले इकडे मित्र दोन मित्र बसलेत मस्त की. मॅडी काय वाटतंय का आज येतील? येतील ना, वेट अँड वॉच. मित्रांनो हे खरं तर एक ऍडव्हेंचर म्हणावं लागेल. रात्रीचं इकडे कुठली लाईट नाही, कोणीच नाही. एक फॅमिली आली आहे तिकडे, ते देखील पाहण्याचा प्रयत्न करतात पण इथे दिसत नाही आहे ना. किती 10 जण असतील ना? मग अशी फॅमिली आली, ते फॅमिली आहेत. सो मित्रांनो हा लहान मुलं देखील आहेत. तर मित्रांनो हे खरंच निसर्गाचं असं एक चमत्कारिक रूप बघण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. खरं तर हे सगळं दुर्मिळ असतं, त्याच्यामुळे या गोष्टी क्वचितच काही जणांच्या नशिबात असतात पाहणं. बघूया आज आपण नशिबच आजमावतोय असं वाटतंय खरं तर, आहे ना. मित्रांनो फायनली आहे ना आम्ही भरपूर प्रयत्न केला आणि आता तुम्ही पाहू शकत लाईट मध्ये आलोय थोडस. मित्रांनो जवळजवळ आम्ही 9:30 वाजेपर्यंत आरेवारेमध्ये प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर थोडीशी भूक लागली. जातानाच आम्ही एक मोरे ताई म्हणून आहे त्यांच्याकडे आपण जेवणाची ऑर्डर दिलेली आपल्या मित्राने, त्याने आपल्याला इथे जेवायला बोलवलं आहे. आता थोड्याच वेळा जेवण येईल. मित्रांनो खरं तर भरपूर वेळ बीचवर अक्षरशः भूक लागली, जवळजवळ 10 वाजले आणि आता आपलं जेवण आलंय मस्त घरगुती जेवण आहे. घरगुती जेवण आहे. जेवणामध्ये काय आपल्याला आता घरगुती म्हटलं तर आपल्या घरच्याच असतात ना, डाळ आहे, वांग्याचं भरीत आहे, ही भोपळी मिरची कोबऱ्यावर वाटण करून आहे, भाकरी आहे आणि भात आहे. असा प्रकार अशा प्रकारचा आमचा आजचा डिनर आहे. पापड अजून यायचे बाकी आहेत. पापड आल्याच्या नंतर आपण जेवण सुरू करूया. सोलो ट्रॅव्हलर बघूया. अशा सगळे गमती जमती होतात मित्रांनो जेव्हा आपले मित्र भेटतात. सोलो ट्रॅव्हलर बरोबर आपण बरेच व्हिडिओ केले गाडी वळतं बरोबर. खरं तर कोकणात सोलो ट्रॅव्हलर बरोबर फिरण्याची एक वेगळीच मजा आहे, वेगवेगळे अनुभव घेण्याची वेगळीच मजा आहे. मी देखील मला देखील कधी ना कधीतरी आपण हा चान्स आणि हा अनुभव घेण्याचा चान्स नक्कीच देणार आहोत. आपण प्रयत्नात आहोत त्या बरोबर सोलो ट्रॅव्हलर. सो आपण नक्कीच आमच्या सोबत कोकण फिरायला तुम्हाला नक्कीच घेऊन येऊ. सो आता आपण जेवण आले जेवूया. कोकण फिरण्याच्या बाबतीत तुम्हाला घेऊन येण्याच्या बाबतीत नक्कीच लवकरच आम्ही अनाऊन्समेंट करू. बघूया वर्कआउट करतोय सगळ्या गोष्टी. कोरोना काळ गेला की नंतर आपण नक्कीच फिरतो. या जेवायला या. सो मित्रांनो फायनली आपण आता नेवऱ्यातल्या बीचवरती आलोय. बघूया जेवण झाल्याच्या नंतर पोटभर जेवल्याच्या नंतर परत एकदा नाईट आऊटला बाहेर आलोय. लाईक आता बीचवरती आपल्याला थोडा सकाळपर्यंत 3-4 वाजेपर्यंत तरी प्रयत्न करावे लागतील. बघूया परत एकदा वेट अँड वॉच ही परिस्थिती आली. इकडे बाईक उभ्या आहेत, बाईक बीचवरती आणतात. सो आम्ही टेंट लावण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. मॅडीने आपला टेंट आणलाय. आपले इकडे गाडी पार्क करून तर झाले आणि इथेच आम्ही आता ठरवलंय की इथेच बाजूला टेंट लावायचं आहे.
सिद्ध ठेव, हळूहळू बघत राह, जास्त जास्त दिसतात. मित्रांनो वाजलेत बघा, तुम्हाला सांगतो वाजलेत किती ते. इकडे तुम्ही टायमिंग पाहू शकता, जवळ घेऊन करून दाखवतो तुम्हाला. 2:19 झालेत, म्हणजे एवढ्या रात्री देखील आम्ही प्रयत्न केला होता परत एकदा. सो थोडेफार आपल्याला म्हणतात ना लाईटनिंग दिसते वेवमध्ये. आय होप की थोड्या वेळात ते होऊ शकेल, बघूया. आता वेळ झाली आहे, 2:19 झालेत, तुम्ही पाहू शकता मोबाईलमध्ये. आणि एवढ्या रात्री देखील आपण मेहनत करतोय, होप म्हणजे सोडले नाही आहेत अजून, आशा सोडली नाही आहे. एवढ्या रात्री देखील परत परत जाऊन अल्टरनेट चेक करतोय एक एक तासाच्या गॅपने. सो परत एकदा आता एक तासाच्या गॅपने परत आपण प्रयत्न करूया. किती वाजले, 2:30, अजून 1 मिनिट आहे. मित्रांनो वाजलेत बरोबर 4:30, म्हणजे 4:25 झालेत. आणि आता आपण परत एकदा प्रयत्न करतोय. आपल्या कॅमेरामध्ये चमकणाऱ्या लाटा खरं तर कैद होतात का. सो परत एकदा प्रयत्न. ॲक्च्युली मगाशी दिसत होत्या पण त्या कॅमेरा टिपता येत नव्हत्या. लेट्स सी काय आपल्याला पाहता येतं त्या. असे फोटो आलेत फेसबुकला पोस्ट आले बघ. पाणी वाढलं होतं. मित्रांनो 6 वाजलेत आणि 6 वाजले पाहू शकता मित्रांनो. लाटांच्या प्रतीक्षेत आमची अख्खी पूर्ण म्हणतात ना रात्र या समुद्रकिनार गेली, रात्र निघून गेली. आपला मित्र अजून वाट बघतोय. इकडे पाहू शकतो मस्त की टेंट मध्ये दोघं मित्र आपले झोपलेत, इकडे आपली बाईक आहे. मित्रांनो हा असा अनुभव होता. मॅडी काय सांगशील यार, आपण पूर्ण रात्र घालवली. रात्री तर थोडेफार आपल्याला चमकणाऱ्या काही वाळूमध्ये दिसले का काही गोष्टी, आणि पाण्याच्या लाटेवरती पण माईल्ड दिसले पण ते शूट करताना यार अरे जशी आपल्याला अपेक्षा होती बघण्याची तसं काही दिसलं नाही. होप सो याच्या नंतर कधी आले तर आपल्याला नशिबात असेल, कारण निसर्गाच्या पुढे मोठं असं काहीच नाही आहे. पण जाम दमलोय म्हणजे झोप येते अक्षरशः. आता सकाळी सकाळी थंडी वाजायला लागली, रात्री जाम गरम होत होतं, आणि अख्खी रात्र आपण इथे बसून काढली आहे. आणि मध्ये मध्ये इकडे समोर समुद्र किनाऱ्यावरती जाऊन म्हणजे लाटा येतात त्या ठिकाणी जाऊन आपण शूट करण्याचा प्रयत्न करतो, चेक करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ना एक्झॅक्टली. ते ऍक्च्युली काय असतं ते जे चमक छोटे सूक्ष्मजीव असतात, प्लवंग म्हणतात वाटतं त्यांना. टेक्निकल नाव नाही माहिती त्यांचं, पण गावातले लोक प्लवंग असं म्हणतात त्यांना. ते समुद्राच्या लाटेबरोबर आलेले असतात संध्याकाळी. आता आम्ही अगोदर संध्याकाळी राऊंड मारला तेव्हा ते दुसरा राऊंड जेव्हा आम्ही मारला ते आम्ही जेव्हा पाय ठेवत होतो वाळूवरती तेव्हा ते चमकत होते ती वाळू चमकत होती. म्हणजे वाळूमध्ये आम्ही उचलून बघितलं तर एकदम वाळूच्या कणापेक्षा पण लहान ते असे जीव होते, कीटक टाईप होते. ते किनाऱ्यावरती ते खाण्यासाठी वगैरे येत असतील लाटांबरोबर, आणि लाटा निघून गेल्यावर ते वाळूमध्ये पडून राहतात. आणि पुन्हा जेव्हा भरती येते तेव्हा मग ते लाटांबरोबर ती जी वाळू फिरत असते, त्यामुळे ते असं वाटतं की लाटांना तो कलर आलाय. अच्छा, ऍक्च्युली ते जे सूक्ष्मजीव असतात ते चमकत असतात जसं त्यांच्यावर लाटा पडतात किंवा काही वजन पडतं. जसं आम्ही चालत होतो तर आमचे पाय पडत होते लाटांमुळे, ते लाटांचा जो प्रेशर असतो त्यामुळे ते ऍक्टिव्ह. अच्छा, तो एक आपल्याला नवीन गोष्ट पाहायला मिळाली. खरे तर रात्रभर आपण एक्सपेरिमेंट करत होतो, हा एक वेगळाच अनुभव झाला. बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी वेगळं केलं, प्रयत्न केला फार तर शूट करताना याला काही गोष्टी, कारण तेवढे एकदम मायक्रो असल्यामुळे करणं पण खूप डिफिकल्ट होतं. राईट, ते खूप कमी त्यांची लाईट असते काजवांसारखी नाही पण एकदम कमी माइल्ड. सुईच्या टोका एवढा तो जीव असतो. बरोबर, त्याची लाईट त्यापेक्षा कमी. राईट मित्रांनो, 6 वाजले तिकडे समुद्र किनारा परत एकदा बघतो. एवढी लाईट सध्या तरी आहे आजूबाजूला. आपला टेंटमध्ये दोघजण आपले मित्र झोपले, आराम करतात असू दे, कारण रात्रभर जागेच होते बऱ्यापैकी.
साडेसहा वाजलेत आणि साडेसहा वाजल्यानंतरचा हा नजारा खरं तर काजीरभाटी नेवरे गणपतीपुळे इथला हा समुद्र किनारा तुम्ही पाहू शकता. अस्त वेगळा तो सूर्योदय होणार आहे. खरं तर रात्रभर आम्ही प्रयत्न केला या चमकणाऱ्या लाटा शूट करण्याचा, पण हा एक वेगळाच अनुभव होता. इकडे पाठी पाहू शकता आम्ही टेंट वगैरे प्लेस केलेलं, रात्रभर आपण इथेच थांबलेलो आणि हा सगळा अनुभव घेतला. खरं तर कॅम्पिंगचा अनुभव घेतला, रात्री बीचवरती कॅम्पिंग केलं. हा माझा देखील पहिला अनुभव होता सुरतल्या चमकणाऱ्या लाटा बघण्याचा. खरं तर निसर्गाचा हा आविष्कार बघण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता, छोटेसे, पण तो सक्सेसफुल नाही झाला. कारण निसर्गापुढे मित्रांनो कोणी मोठं नाही आहे. निसर्ग आपल्या मनानेच माणसाला म्हणतात ना, निसर्गातले आविष्कार दाखवतो किंवा दर्शन देतो. मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर थोडे नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. सो मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो आवर्जून सांगतो, येवा कोकण अपलोड असा, काळजी घ्या.